दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मार्गे नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये घेऊन आले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत राऊतांनी हे आरोप केलेत। शिंदेंच्या त्या हेलिकॉप्टरमध्ये पैशांच्या बॅगा आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये दाखल झाले असल्याचा दावा देखील राऊतांनी केलाय। तसासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या, त्या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, इथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅग उतरतायत ना, असे उचलतायत नाहीत पोलिसांना। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेबाबत संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देत संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावलेत। पराभव जेव्हा आघाडीचा समोर दिसायला लागलाय त्या टायमाला असं अशा प्रकारचे एक माहोल बनायचं, बघा बाबा यांनी पैसे वाटले म्हणून आमचा पराभव झाला, कधी ईव्हीएम मशीन, कधी आणखीन काही, हे आरोप प्रत्यारोप करून आपला पराभवाचं खापर इतरांच्या माती कसं फोडता येईल हा केवलवाना प्रयत्न संजय राऊतने केलेला आहे आणि याला आकल्याचे तारे तोडणं म्हणतात। म्हणून संजय राऊतचे असे या फालतू स्टेटमेंटवर मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुद्धा लक्ष देणार। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।